एफएम 100.6 मेगाहर्ट्ज पर। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे। आज दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाज माध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने ट्विटरवर दिली आहे। दरम्यान स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांबाबत दिलेली माहिती अपुरी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। याबाबत रोख्यांच्या क्रमांकांची सविस्तर माहिती सोमवारपर्यंत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी जनतेशी प्रत्यक्ष संपर्क महत्वाचा आहे आणि हे काम फक्त कार्यकर्तेच करू शकतात, कारण त्यांनी केलेले कष्ट महत्वाचे असतात। मी माझ्या कार्यकर्त्यांना माझा परिवार मानतो, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं। पश्चिम नागपूर इथल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी संवाद साधला। तेलंगखेडी बगीचा इथं आयोजित मेळाव्यात बोलत होते। शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातल्या किसान क्रेडिट कार्डचा डिजिटल प्रकल्प जनसमर्थन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दृकश्राव्य पद्धतीच्या माध्यमातून उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। एसटी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34% खर्च हा डिझेलवर केला जातो, तो कमी करण्यासाठी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार आहे। शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे आता राज्यातल्या सर्व शिक्षकांना विशेष गणवेश लागू करण्यात येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर वर्गाप्रमाणे यापुढे सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे TR अशी पदवी लावता येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं। दरम्यान राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, सहकार्य वृत्ती वाढावी, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूनं हा उपक्रम राबवला जाणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित जस्टा कॉझा या राष्ट्रीय कायदा महोत्सवातील द नागपूर डायलॉग युवा परिषदेत तज्ज्ञांनी त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडत विविध विषयांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली। द नागपूर डायलॉग या युवा परिषदेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोफिजिशियन पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम, महाराष्ट्र शासनाचे माजी महाधिवक्ता आणि वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट सुनील मनोहर आणि VNIT चे संचालक डॉ प्रमोद पडोळे सहभागी झाले होते। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।